तमिळ सुपरस्टार थलपती विजयची राजकारणात एंट्री होतीये. थलपती विजयनं नवीन पक्ष काढलेला आहे, राजकीय पक्ष काढलेला आहे, आणि त्याचं नाव आहे तमिळगाव एंट्री कळगम. या पक्षाचं नाव त्याने दिलेलं आहे. 2026 ची विधानसभा निवडणूक लढवण्याचं लक्ष सुद्धा समोर ठेवलेलं आहे. जयललिता, कमल हसन यांच्या नंतर आता आणखीन एका सुपरस्टारची राजकारणामध्ये एंट्री झालेली आहे. 2026 ची विधानसभा नजरेसमोर ठेवून थलपती विजयनं नवीन पक्ष काढलेला आहे. तमिळ सुपरस्टार थलपती विजयनं राजकारणात एंट्री केली आहे. थलपती विजयनं आपला राजकीय नवीन पक्ष काढलेला आहे. तमिळगाव एंट्री कळगम असं या पक्षाचं नाव आहे. 2026 ची विधानसभा निवडणूक लढवण्याचं त्यांचं लक्ष आहे. जयललिता, अभिनेत्री जयललिता, नंतर अभिनेते कमल हसन यांच्यानंतर आणखीन एका सुपरस्टारनं राजकारणामध्ये एंट्री घेतलेली आहे. तर ही महत्वाची बातमी आपण पाहतोय. तमिळ सुपरस्टार थलपती विजयनं राजकारणामध्ये एंट्री केलेली आहे. थलपती विजयनं नवा राजकीय पक्ष काढलेला आहे. आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे सध्या आपल्यासोबत आहेत. चेतन, अपडेट्स. थलपती विजय आहे तो महाराष्ट्रच नव्हे तर जगभरामध्ये नामांकित आहे. त्याआधी त्याचा थेरी हा चित्रपटही प्रचंड प्रसिद्ध झालेला होता. त्यानंतर आता थलपती विजयने घोषणा केलेली आहे की निवडणूक आयोगाकडे आपण या नव्या पक्षाच्या नोंदणीसाठी अर्ज केलेला आहे. लवकरच या नव्या पक्षाचा झेंडा जो आहे आणि याशिवाय आपल्या पक्षाचं चिन्ह आहे त्या संदर्भातील माहिती आपण सगळ्यांना देऊ. मात्र तूर्तास तरी तमिळनाडूच्या राजकारणामध्ये कुठेतरी पारदर्शक कारभाराची गरज आहे. भ्रष्टाचार वाढलेला आहे. याशिवाय जात आणि धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रकार आहे तो सर्व राजकीय पक्षाकडून दिसून येत आहे. म्हणूनच कुठेतरी एक जात आणि धर्मापलीकडे जात स्वच्छ प्रशासन देण्यासाठी आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार हाकण्यासाठी आपण राजकीय पक्षाची निर्मिती करत आहोत. आणि 2026 मध्ये ज्या तमिळनाडूच्या विधानसभाच्या निवडणुका पार पडणार आहेत त्या निवडणुका लढण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केलेला आहे. त्यामुळे आता थलपती विजयला नेमकं कुठलं निवडणूक चिन्ह मिळतं, त्याचा पक्षाचा झेंडा कसला असेल, या संदर्भातील उत्सुकता त्याच्या चाहत्यांमध्ये आहे. आणि तमिळनाडूच्या राजकारणामध्ये पुन्हा एक नवा सेलिब्रिटी राजकारणामध्ये दिसतोय आपल्याला. आणि त्यामुळे पुन्हा एक नवीन वातावरण, नवा भिडू आपल्याला पाहायला मिळू शकतो. तृप्ती, चेतन, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. तर तमिळनाडूच्या राजकारणामध्ये एका सुपरस्टारनं आणखीन एका सुपरस्टारनं एंट्री केलेली आहे आपल्या नवीन पक्षासह. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.